पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड अखेर 15 दिवसांनंतर सर्वांसमोर आलेत. गेल्या 15 दिवसांपासून राठोड नॉट रिचेबल होते. ते समोर येत नसल्यानं महाविकास आघाडी सरकार आणि विशेषतः शिवसेनेवर विरोधकांनी जोरदार टीका केली. राठोड यांची चौकशी व्हावी, तोपर्यंत त्यांना मंत्रिपदावरून दूर करावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. मात्र राठोड मंत्रिपदी कायम आहेत. गेल्या 30 वर्षापासून माझ्या सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा जो अतिशय वाईट प्रकार या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलेला आहे. बंधूंनो, खऱ्या अर्थानं आपण सर्वजण, प्रसार माध्यम असेल, समाज माध्यम असेल, या माध्यमातून जे काही दाखवण्याचा प्रकार केला, मी आपल्या सर्वांना खात्रीने सांगू शकतो की या सर्व गोष्टीमध्ये तथ्य नाही. संजय राठोड गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता होते. आज ते समोर आले तेव्हा त्यांच्या समर्थकांनी पोहरा देवीला गर्दी केली. पोहरागडावर राठोड यांचे समर्थक शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी राठोड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. कोण आला रे, कोण आला रे, बंजारा समाजाचा वाघ आला, अशा स्वरूपाच्या घोषणा राठोड यांच्या समर्थकांनी दिल्या. माझा समाज माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असा स्पष्ट संदेश राठोड यांनी त्यांचे पक्षप्रमुख आणि सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरेंना दिल्याचं बोललं जात आहे. पोहरादेवीला शक्ती प्रदर्शन करून राठोड यांनी पक्षावर दबाव आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमकं काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.